2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित नाशिक विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा नाशिकच्या गरुड झेप अकादमीत संपन्न झाल्या. यावेळी व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारामध्ये सुरगाणा तालुक्यातील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या मोहपाड्यातील आश्रमशाळेच्या 19 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली. नाशिक विभागस्तरीय या स्पर्धेमध्ये एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे प्रतिनिधित्व मोहपाडा आश्रमशाळा या संघानं केलं होतं. 14 वर्ष मुलं व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक तुळशीराम गायकवाड, हेमंत गायकवाड, तुषार कवळी, खुशाल कवळी, प्रसाद गायकवाड, दुर्गेश चौधरी आणि इतर 6 विद्यार्थी, तर 17 वर्षांच्या मुली व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक हर्षाली चव्हाण, अंजली गवळी, अर्चना चौधरी, कामिनी जाधव, सोनी बाकुल, रंजना गांगुर्डे आणि इतर 6 विद्यार्थ्यांनी. त्याप्रमाणे 17 वर्षांच्या मुलांमध्ये विभागस्तरावर उपविजयी झाले असून शाळेच्या 19 विद्यार्थी, त्यामध्ये 12 मुलं आणि 14 मुली हे राज्यस्तरावर त्यांची निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक कैलास चौधरी यांचं मार्गदर्शन लाभलं. यशस्वी विद्यार्थ्यांचं अपर आयुक्त संदीप कुलाईत, उपायुक्त तुषार माणिक, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे, मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि पदाधिकारी, कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे, शिक्षणाधिकारी डॉ ज्ञानेश्वर लोखंडे, शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक दीपक कनसे, संतोष गवळी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी सर्व विजेत्या मुलांचं अभिनंदन केलं आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी नवनाथ ठाकरे, नाशिक.